मेट्रो में नौकरी लगाने का झांसा देकर 50,000 रुपए पैसे ऐंठने वाली सुरक्षा रक्षक रुपेश शिंदे को निलंबित कर दिया गया है। ठगे जाने का एहसास होने पर अक्षय नगरानी ने अजनी पुलिस थाने में जाकर शिकायत दर्ज कराई है। नागपुर मेट्रो में सुरक्षा रक्षक का काम कर रहे आरोपी का नाम रुपेश शिंदे है। उसने अक्षय नगरालय नामक अपने रिश्तेदार से मेट्रो में नौकरी लगाने का झांसा देकर 50,000 रुपए लिए थे। ठगे जाने का एहसास होने पर अक्षय नगरालय ने अजनी पुलिस थाने में जाकर शिकायत दर्ज कराई है। इस पूरे मामले को गंभीरता से लेते हुए मेट्रो के अधिकारियों ने आउटसोर्सिंग एजेंसी को गहन जांच के आदेश दिए। एजेंसी ने रुपेश शिंदे का जवाब दर्ज किया। उसने अक्षय नगरालय से पैसे लेने की बात स्वीकार की। इसके बाद एजेंसी ने उसे निलंबित कर दिया। रुपेश शिंदे नावाचा हा सुरक्षा रक्षक है, जो मेट्रो मध्ये सुरक्षा रक्षकाच्या पदावर काम करत होता आणि त्याचा एक जवळचा नातेवाईक त्याला त्यांनी मेट्रो मध्ये नोकरी लावून देतो असं आमिष दाखवलं, त्याकडनं पैसे घेतले। आणि ह्या बाबतीत आम्ही आधी देखील सांगितलं, नेहमी सांगतो की अशा प्रकारचे कुठलेही पैशाची देवाणघेवाण मेट्रोमध्ये होत नाही आणि लोकांनी यासंबंधी नेहमी सतर्क राहावं। आणि जेव्हा यासंबंधीची तक्रार झाली, या पूर्ण प्रकरणाला आम्ही अतिशय गांभीर्याने घेतलं, त्याची पूर्ण सखोल चौकशी केली आणि ज्या आउटसोर्सिंग एजन्सीच्या मार्फत हा काम करतो त्यांनी त्याला निलंबित केलं, अशी कठोर कारवाई आम्ही केली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ह्यांनी हा जो रुपेश शिंदे होता, ह्यांनी आपला कबुली जबाब देखील दिला, त्यात त्यांनी पैसे घेतल्याचं मानदेखील केलं। त्यामुळे एकूणच हे प्रकरण गंभीर असल्याने मेट्रोने खूप कडक कारवाई केली आहे। एकीकडे असं सांगत असताना मी दुसरीकडे हे देखील म्हणेन की अशा प्रकारच्या कुठल्याही प्रलोभनाला, मेट्रोवर नोकरी लावून देतो अशा आमिषाला कोणीही बळी पडू नये, या संबंधाने आम्ही सातत्याने जागरूकता निर्माण करण्याकरता बातम्या देखील दिल्या आहेत, आमच्या सोशल मीडियावर देखील यासंबंधीची माहिती दिली आहे। अशा कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, असे कुठलेही प्रकार मेट्रोमध्ये होत नाही। त्यामुळे असा कुठलीही तुम्हाला यासंबंधीचे कोणी आमिष द्यायचा प्रयत्न करा, त्याला बळी पडू नये। आणि जर का शक्य असेल तर पुरेसा तक्रार देखील करावी। मेट्रोमध्ये कुठल्याही प्रकारची नोकरी लावून देते असं कदा देणार असं आमिष कोणी दिलं तर त्यासंबंधी खातरजमा करावी, वेबसाईटवर चेक करावं, आमच्या वेबसाईटवर यासंबंधी सगळी माहिती असते, मेट्रो भवनमध्ये चेक करावं आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई करावी। मेट्रोमध्ये नोकरी लावून देतो अशा संदर्भाचा आमिष देत याच्यावर देखील फसवणुकीच्या घटना घेतल्या झाल्या आहेत। त्यामुळे माझं नागपूरकरांना आणि समस्त नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी असा कुठल्याही आमिषाला बळी पडू नये। मेट्रो में नौकरी लगाने का झांसा देकर पैसे वसूलने के लिए हो रही शहर में धोखाधड़ी की घटनाओं को देखते हुए नागपुर मेट्रो ने संबंधित नागरिकों को सतर्क किया है। महामेट्रो ने आह्वान करते हुए कहा कि इस तरह की पद्धति से नागपुर मेट्रो में नौकरी नहीं मिलती है। नौकरी के लिए पैसों की मांग करने वालों से सावधान रहे। पद भर्ती की जानकारी महामेट्रो की वेबसाइट और अखबारों में प्रकाशित की जाती है। NBCN न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश श्रृंखलवार की रिपोर्ट।